आणि मी पहिल्यांदा फ्लाईटचा एक्सपिरियन्स तर करणार आहे, पण मी आहे ना आता पहिल्यांदा ॲक्वा मेट्रो म्हणजेच की अंडरग्राऊंड मेट्रोचा सुद्धा एक्सपिरियन्स करणार आहे. आणि हे ते ॲक्वा लाईन मेट्रो स्टेशनची एंट्री, आता इथून एंट्री करतो. आता मेट्रो आलेली आहे, पुन्हा लाईट वगैरे ऑन. तर हीच ती मेट्रो आहे. तर ही आहे गाईस ॲक्वा मेट्रो. गाईस तर मी फायनली आलेलो एअरपोर्टला, पण ते खूप मोठं टर्मिनल आहे, हे काय लहानच इथून तर तिथपर्यंत. फायनली मला माझा बोर्डिंग पास भेटलेला आहे. 6:15 फ्लाईट झालेली आहे, 6:30 होती ती 6:30 झालेली आहे. गाईस तर फायनली बोर्डिंग सुरू झालेली आहे आणि फ्लाईट पण आलेली आहे, समोर बस पण आलेली, जी बस आम्हाला घेऊन जाणार आहे. गाईस लाईफमध्ये पहिल्यांदा आता एक्सपिरियन्स करणार आहे मी एरोप्लेनचा. हे आलं विस्ताराचं, एवढी सुंदर लाइटिंग वाटते ना. आणि जय श्री राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्वे? आय होप तुम्ही सर्वे छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता आलेले दुपारचे 3:30 आणि आता मला जायचं आहे जळगावला. आज आहे माझी फ्लाईट आणि पहिल्यांदा फ्लाईटने जाणार आहे. आधी पण जाणार होता पण तेव्हा कॅन्सल झाली होती, सो म्हटलं तीच रिबुकिंग मी आता करून घेतलेली आहे. असे दिवाळी आहे, सो माझा असा विचार आहे की प्रभू श्रीरामांचा रथ उत्सव केल्यानंतरच मी पुन्हा इथे येऊ 15 तारखेला. आणि आता मला जायचं आहे एअरपोर्टला, टर्मिनल 1 ला. सो बस मी आता निघतो जाण्यासाठी. तेव्हा मी गेला होता तेव्हा मला जास्त टाईम नाही लागला, म्हटलं आता 2 तास आधीच चाललं जाऊ, निघून जाऊ, कारण की तेही पोचायला टाईम लागतो. आता निघेल तर मी 4:45-5 पोचेल तिथे. सो मग 6:30 माझी फ्लाईट आहे आणि मी पहिल्यांदा फ्लाईटचा एक्सपिरियन्स तर करणार आहे, पण मी आहे ना आता पहिल्यांदा ॲक्वा मेट्रो म्हणजेच की अंडरग्राऊंड मेट्रोचा सुद्धा एक्सपिरियन्स करणार आहे. मी आता इथून जाणार आहे वर्सोवा मेट्रो स्टेशन. वर्सोवा ते मरोल नाका मेट्रो स्टेशनपर्यंत मी मेट्रोने जाईल आणि तिथून मरोल नाका ते टर्मिनल 1 डायरेक्ट एक मेट्रो जाते. टर्मिनल 1 पण जाते आणि टर्मिनल 2 पण जाते. सो मी तो पण एक्सपिरियन्स करणार आहे. आता तुम्हालाही दाखवतो मी. आणि रिसेंटली ती मेट्रो सुरू झालेली आहे, तिच्यात एवढी गर्दी नसते. पॅकिंग पण झालेली आहे 2 बॅगमध्ये. मी यावेळेस काय करतोय, सगळे कपडे घेऊन जातोय, बिकॉज मी 15-20 दिवसासाठी चाललेलो आहे. सो म्हटलं घेऊनच जाऊ सगळे कपडे आणि थोडाफारच माझं सामान इथे राहणार आहे. तर चला मी आता निघतो मेट्रो स्टेशनला जायला. आणि चलो भैया, राजू भैया बाय बाय, मिलते दिवाळी के बाद. हॅप्पी दिवाळी आपको, हॅप्पी दिवाळी. मी निघालेला तर आहे आता एअरपोर्टसाठी, पण लास्ट टाईम सारखं नको व्हायला तिथे की समजेल की फ्लाईट परत कॅन्सल आहे. असंही जर आज कॅन्सल झाली ना तर मी उद्याची बुकिंग करून घेईल, कारण की आता 2 दिवस आहेत, म्हणजे की कंटिन्यू आहे. आज आहे, आज पण आहे आणि उद्या पण कंटिन्यू फ्लाईट आहे. आणि असंही गाईस जळगाववरून मंडेपासून म्हणजे 28 तारखेपासून आहे ना कंटिन्यू मुंबईसाठी फ्लाईट सुरू होत आहे, जळगाव टू मुंबई. मुंबई टू जळगाव फक्त 3-4 दिवस आहे वीकमधून, पण जळगाव टू मुंबई ना डेली सुरू होत आहे पुढच्या वीकमध्ये. मे बी मला वाटतं दिवाळीसाठी आहे की कंटिन्यू, ते नाही माहिती, पण पेपरमध्ये आलं होतं. गाईसचं मी आता आलेलो आहे मरोळ नाकाला आणि इथे पण मेट्रोने चालो मी मरोळ नाकाला. आता मला इथून ॲक्वा लाईन आहे म्हणजे की इथून मेट्रो चेंज करायची आहे. आता मला उतरून खाली जायचं आहे आणि त्या साईडला आहे ना एक मेट्रोची लाईन आहे जी की अंडरग्राऊंडने जाते मेट्रो. सो मला आता तिथेच जायचं आहे. आणि हे ते ॲक्वा लाईन मेट्रो स्टेशनची एंट्री, आता इथून एंट्री करतो. बघा इथे लिहिलेलं आहे ॲक्वा लाईन. एकदम थंड वाटतं इथे आल्यानंतर, म्हणजे की हे अंडरग्राऊंड आहे ना त्यामुळे एकदम चांगलं थंड पण वाटतं. जेव्हा मोदी सरकार आली ना तेव्हापासून सुरुवात झाली होती याला बनवायला, म्हणजे कमीत कमी 10-11 वर्ष तर लागूनच गेले अंडरग्राऊंड मेट्रो बनवण्यासाठी. आणि बनवलेली अशी आहे ना एकदम मस्त, फर्स्ट क्लास तुम्हाला दाखवतो. आणि मधलं इंटेरियर मेट्रोचं असं वाटणार नाही की तुम्हाला मेट्रोमधून निघायची इच्छाच होणार नाही, एवढं छान आहे. एकदम ब्ल्यू ब्ल्यू थीम आहे आणि ग्रे कलरची आहे. तर मी तिकीट पण घेतलं आणि 20 रुपयाचं तिकीट मला भेटलं इथून ते टर्मिनल 1 जाण्यासाठी. 2-3 स्टेशननंतर लगेच टर्मिनल 1 पण येते, म्हणजे 2-3 स्टेशनपासून आहे ना लगेच टर्मिनल 1 येऊन जाईल. सो आता जातो, बघतो किती वेळ लागेल मेट्रोला यायला. आणि एका लाईनने फक्त एकच मेट्रो जाते. आपण जेव्हा मेट्रोमध्ये बसू ना असं तिथून दिसणार पण नाही आपल्याला दुसरे मेट्रो आपल्या बाजूने जाते म्हणून, फक्त एकच साईडने एकच मेट्रो जाते. एवढं अंडरग्राऊंड केलेलं आहे ना हे, एस्केलेटर बघा किती मोठं आहे ना. तर बघा आता माझ्यासमोर आहे ना ते ग्लास लागलेले, तर तिथेच मेट्रो येते. आधी हे ग्लास उघडता, त्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडता, मग आपल्याला मेट्रोमध्ये जाता येतं. तर आता मेट्रो आलेली आहे, पुन्हा लाईट वगैरे ऑन. तर हीच ती मेट्रो आहे, इथचा इंटेरियर डिझाईन मधून एवढं सुंदर आहे ना खरंच.
तर ही आहे गाईस एक्वा मेट्रो आणि बघा ना डायरेक्ट शेवटपर्यंत दिसतं. मी मेट्रो मध्ये आला पण त्याच्यात आजूबाजूला आहे ना उजाड होता, इथे टोटली अंधार आहे आणि हेच लाईट चालू आहे फक्त. आणि आता टर्मिनल 2 आलेलं आहे, म्हणजे ही टर्मिनल 2 पण जाते, टर्मिनल 1 पण जाते. त्याच्यानंतर आय थिंक एक स्टेशन आहे, मग त्याच्यानंतर आहे टर्मिनल 1 T2. पोहोचलेलो आहे आता टर्मिनल 1 मेट्रो स्टेशनवर. आणि इथलं मेट्रो स्टेशन पण बघा ना भाई, काय म्हणजे नेक्स्ट लेवल यार. ब्ल्यू थीम केलेली आहे, ॲक्वा मेट्रो स्टेशन म्हणजे की पाण्यातलं मेट्रो स्टेशन, म्हणजे ॲक्वा म्हणजे तेच ना पाणी वगैरे ते. सो त्यासाठी असं ब्ल्यू थीम दिलेली आहे आणि मेट्रोला पण वरतून ब्ल्यू थीम आहे, ते एवढं भारी वाटत होतं ना. गाईस फायनली पोहोचलेलो टर्मिनल 1 पण आहे ना मेट्रो त्यांनी बनवली, वरती जाण्यासाठी एस्केलेटरसनी बनवलं, 3 यांनी वरती आहे, म्हणजे 3 वरती मला ही बॅग घेऊन चालत चालत यावं लागलं पायऱ्यांनी, असा भयंकर थकला ना. ॲक्च्युली हे टर्मिनल 1 हे ताज हॉटेल आहे आणि टर्मिनल 1 तिथून हे रस्ता समोरून. बरं झालं मला हे भेटून गेलं, अंगावरचं वजन तरी कमी झालं, आता बरं वाटतंय. चला आता जातो एअरपोर्टला. वेगवेगळे एअरलाईनचे डिपार्चर आहे, मागे अकासाचं होतं, पुढे अलायन्सचं आहे आणि स्पाईस जेटचं आय थिंक मागे गेलं की पुढे, नाही स्पाईस जेटचं पण इथेच असेल. तिथं मला इथे माझं ड्रायव्हिंग लायसन्स आणि तिकीट दाखवावं लागेल, जे आजचं तिकीट आहे ते. काहीच तर मी त्या साईडला गेलो होतो समोर, तिथून डीजी ॲपमध्ये ज्यांनी बोर्डिंग पास डाउनलोड केलेले आहे ना, तर त्यांना तिथून एंट्री, आणि ज्यांच्याकडे नॉर्मल म्हणजे बोर्डिंग पास ज्यांना हवं आहे, ज्यांना ऑफलाईन बोर्डिंग पास काढायचं आहे, त्यांनी या लाईनीत. आता आहे ना मला चांगलं लाईनीत उभं राहावं लागणार आहे काही वेळ, तर नेक्स्ट टाईम तसंच करेल. जर जायचं असेल तर बोर्डिंग पास मी डीजी यात्रामध्ये डाउनलोड करून घेईल आणि तिथे डायरेक्ट फेस ID स्कॅन करता आणि डायरेक्टमध्ये पाठवता. तिथे फक्त ते काय मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली बोर्डिंग पास येऊन जातं आपलं, सो हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला कुठे जायचं असेल ना एरोप्लेनने, डीजी यात्राने तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचं बोर्डिंग पास 48 hours आधी ते सुरू होऊन जातं डाउनलोड करायला. जेव्हा तुमची एअरलाईन्स असेल समजा आजची, तर 2 तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल की तुम्ही डीजी यात्राने तुमचं बोर्डिंग पास डाउनलोड करू शकता. सो ते इझी जातं आणि जास्त लाईनीत उभं पण नाही राहावं लागत तिथल्यासारखं. गाईस तर मी फायनली आलेलो एअरपोर्टला, पण नाही यावेळेस एवढं चेंज केलेलं आहे नाही यांनी. बघा मागच्या वेळेस मी जेव्हा आला होता तेव्हा इथून मी एंट्री केली होती, पण यावेळेस बाहेरूनच ते चेक करताय ड्रायव्हिंग लायसन्स, म्हणजे तेच गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आणि तिकीट, आणि मध्ये येऊन परत मग बॅग चेक केली की बॅगमध्ये काय, पॉवर बँक होतं सोबत, बोलू हे काय मतलब पॉवर बँक आहे. आणि आता मी तिथे जातो, मला माहिती आहे ते लास्ट आहे ना तिथून, आय थिंक अलायन्स एअरचं आहे. मागच्या वेळेस तिथूनच मी बोर्डिंग पास घेतला होता शेवटी तिथे. आणि इथे जर तुम्हाला काही समजलं नाही ना, जर तुम्ही पहिल्यांदा येतात एअरपोर्टवर, एवढा स्टाफ फिरत राहतो, कोणाला विचारलं ना लगेच सांगून देतील ते तुम्हाला, सो काळजी करायची काही गरज नाही आहे. एवढं पण हार्ड नाही आहे, फक्त टर्मिनल 2 गेल्यावर थोडं डिफिकल्ट वाटतं, ते खूप मोठं टर्मिनल आहे, हे काय लहानच इथून तर तिथपर्यंत. तर काहीच मी आता इथून घेतो आहे बोर्डिंग पास, आणि ना दोघी बॅगचं वजन झालं होतं 19 ही सॅक पण होती, मग बाकी 3 टाकून घेतलं 3-4. फायनली मला माझा बोर्डिंग पास भेटलेला आहे, 6:15 फ्लाईट झालेली आहे, 6:30 होती ती 6:15 झालेली आहे, लेट झालेली आहे कारण की मला माहिती ही लेटच होते, अलायन्स एअर कधीच टायमावर जाणार नाही आणि लेट होते. लास्ट टाईम तर 2 कॅन्सल झालेली आहे आणि आता माहीत नाही, आता तर मे बी वाटतं चालली जाईल. सो आता इथून मला सरळ जायचं आहे आणि सरळ गेल्यानंतर मला लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट घेतल्यानंतर मग तिथे परत ही बॅग चेक करतील. अरे यार याच्यात मी कपडे वगैरे टाकून घेतले, सगळे जे इलेक्ट्रॉनिक आयटम आहे ना ते खाली आहे बॅगमध्ये आणि वरती सगळे कपडे, परत इलेक्ट्रॉनिक आयटम तिथे काढावं लागतील, त्यांना दाखवावं लागतील की काय काय म्हणून बॅगमध्ये पूर्ण खाली करायला लागतील. मला आता वॉशरूममध्ये जाऊन ते सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम वरती घ्यावं लागतील. मला आधी मी दाखवलेलंच आहे की आहे ना एअरपोर्टवर जेही शॉप असता त्या शॉपमधले प्रोडक्ट किती एक्सपेन्सिव्ह असतं म्हणून, बिकॉज यांचंच रेंट आहे ना एवढं जास्त असतं, कमीत कमी 1,00,000 यांचं रेंट असतं. बघा मस्त दिवाळीचं डेकोरेशन केलेलं आहे, शुभ दिवाळी. इथे तुम्हाला दिसेलच डोमेस्टिक डिपार्चरचे, म्हणजे की जळगावला जाणारी फ्लाईट तुम्हाला इथे दिसेलच, जी की अलायन्स एअरची आहे.
आणि 18-15 लट 18-15 नाही सॉरी आपलं 17-15 नाही यार थांबा एक मिनटं 18 म्हणजे 6 बरोबर पण मग त्यांनी मला तिकडे सांगितलं की 7:15 मी आता फायनली चाललेलो आहे वेटिंग एरियामध्ये पहिला आता पुन्हा एकदा इथे मी करतो थोडंफार वेटिंग आणि त्यानंतर मग फ्लाईट आहे थोड्या वेळानंतर मग पुन्हा एकदा ते इथे चेक इन करतील बोर्डिंग पास वगैरे चेक करतील हे इंडिगोचं एरोप्लेन पहिल्यांदा मी म्हणजे बसेल बघू आता गाईस आमची फ्लाईट खूप डिले झालेली आहे म्हणजे आता मी बघितलं ॲपवर बघितलं की फ्लाईट कुठे आहे अजून फ्लाईटला म्हणजे इथे येण्यासाठी 2:15 नाही असं काहीतरी मुंबईमध्येच आलेली आहे मी बघितलं की म्हणजे ट्रॅक करता येते ना फ्लाईट आपल्याला एका ॲपवरून सो मी बघितलं की येण्यातच आता फ्लाईट 7:15 फ्लाईट होती आता मे बी ती होऊ शकते 7:30 किंवा 7:45 गाईस तर ही जी फ्लाईट बघताय ना हा जो लाईट चमकतोय वरती तर हीच आहे अलायन्स आहे आता मी ॲपमध्ये चेक केलं ना तर लँड करत आहे एरोप्लेन ह्याच्यामध्ये सगळे ॲमेझॉनचे पार्सल असतील जेही आपण मागवता बट जे बाहेरच्या देशातून येता ना तर ते असे घेऊन जाता आणि त्यांना इथे खाली करता आणि मग ते आता असेल त्यांची काही सिस्टीम तेवढी पूर्ण सिस्टीम तर नाही माहिती मला सिस्टम पे सिस्टम गाईस तर फायनली बोर्डिंग सुरू झालेली आहे आणि फ्लाईट पण आलेली आहे समोर बस पण आलेली जी बस आम्हाला घेऊन जाणार आहे एरोप्लेनपर्यंत एरोप्लेन तर तिथेच आहे आणि ही बस आम्हाला घेऊन जाणार आहे ती समोर दिसत असेल बस त्या बसमध्ये जायचं आहे आणि आता बोर्डिंग पास दाखवतो तिथे गाईस तर फायनली चेक इन झालेली आहे बोर्डिंग आणि लेट्स गो बसमध्ये जाऊ जळगावला मी तर एरोप्लेनचं तिकीट बुक केलं होतं पण आता हे बसमध्ये घेऊन जात आहे जळगावला काय करू शकता ते पण उभं राहून जावं लागेल आता यार गाईस हे चेक करा किती सुंदर दिसतं एअरपोर्ट लाइटिंग ने समोर इंडिगो आहे मिस दिसतो इथे तर रिफ्लेक्शन माझंच पडतंय चला आता एरोप्लेन मध्ये जायचंय बसायला तर फायनली गाइस आम्ही पोहोचलेले अलायन्स एअर म्हणजे की जी आमची फ्लाईट आहे ना ज्यामध्ये आम्ही जाणार आहे जळगावला तिथपर्यंत आणि हीच ती फ्लाईट आहे बघा जी 2 वेळेस कॅन्सल झाली होती आई गाईस लाईफमध्ये पहिल्यांदा आता एक्सपिरियन्स करणार आहे मी एरोप्लेनचा बॉम्बे टू मुंबई अरे सॉरी बॉम्बे टू जळगाव इथे माझ्यासमोर आहे अलायन्स एअर आणि तिकीट नंबर आहे नाही सॉरी सीट नंबर आहे माझा 11A आय थिंक हीच असेल काय म्हणता विंडो सीटच आहे हे आलं विस्ताराचं एवढी सुंदर लाईटिंग वाटते ना आणि मी जेव्हा म्हणजे आकाशात जाऊ ना तेव्हा दाखवेल तुम्हाला किती मस्त वाटतं वरतून नाईटमध्ये खरंच एवढं भारी वाटेल ना लाईट सर्व चालू असतील आणि समुद्र पण दिसेल आय खरंच मजा येणार आहे गाईस आता गाईस एरोप्लेनच्या पायऱ्या चढला मी हॅलो घंटे 10 मिनट में पूरी की जाएगी सुरक्षा की दृष्टि से कृपया विमान की उड़ान भरते और उतरते समय अपनी मेज बंद कर दें सीट सीधी रखें सीट बेल्ट कसकर बांधें और खिड़की की शटर खोल लें सरकारी नियमों के अनुसार विमान में धूम्रपान या मद्यपान करना मना है इलेक्ट्रॉनिक उपकरणों का प्रयोग विमान संचालन में बाधा पहुंचाता है विमान की उड़ान भरते और उतरते समय तथा सीट बेल्ट संकेत रहने पर इनका प्रयोग ना करें उड़ान भरने के लिए विमान के दरवाजे बंद हो जाने के बाद मोबाइल फोन का प्रयोग मना है धन्यवाद जय हिंद Good evening, ladies and gentlemen. On behalf of Alliance, I'm Captain Harshada Bansode.
फाइनली गाइस आम्ही म्हणजे मी आता आलेलो आहे जळगावला. अराउंड 1 तासामध्ये मी पोहोचलेलो आहे जळगावला आणि हे एरोप्लेन होतं अलायन्स एअर आणि आम्ही आले. बट लँडिंगच्या टायमाला एकदम धडधड असं झालं. टेक ऑफ करताना एवढं भारी वाटलं ना व्हायला, डायरेक्ट असं एकदम मागे चालले जातं गाईस. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स भारी असतो. हे आहे आपल्या जळगावचं एअरपोर्ट. काही जास्त मोठं नाही आहे. मला ह्या फ्लाईटशिवाय कोणती दुसरी फ्लाईट दिसतही नाही आहे. आय थिंक ते असतं ना हैदराबाद टू जळगाव आणि जळगाव टू हैदराबाद गोवा पण जाते इथून. पण एक पण फ्लाईट नाही दिसत आहे. इथून जाते Fly91 आणि अलायन्स एअर. चला आता इथे जाऊ. बॅग वगैरे सर्व इथे भेटतील. जळगाव विमानतळ, जळगाव एअरपोर्ट. ती गाडी आली ना त्याच्यात आमचं लगेज आहे. आणि जळगावच्या एअरपोर्टचा वेटिंग एरिया हा आहे. जास्त मोठा नाही ना जळगावचं एअरपोर्ट त्यामुळे, म्हणून इथे इंडिगो, अकासा एअर, एअर विस्तारा, एअर इंडिया तशा फ्लाईट यामुळेच येत नाही की हे खूप छोटं एअरपोर्ट आहे. चला गाईस, लगेज पण कलेक्ट केलेलं आहे आणि एवढ्याशा जागेत एवढ्या जणांना कलेक्ट करावं लागते. गर्दी होऊन जाते. आता मला घ्यायला बघू कोण आले म्हणून घरून. बघा इथे आलेलेच घ्यायला. ओ हो, कोण आलेलं आहे घ्यायला? एवढे सगळे जण आले तुम्ही घ्यायला? हे बघा गाईस, मम्मी, काकू, मुद्रा, वेद, संदीप काका, पप्पा, सगळे जण आलेले घ्यायला. असं की 10-15 वर्षानंतर आलेला आहे मी. फायनली तर विमानात बसायचं स्वप्न पण पूर्ण झालं माझं. बघा इथूनच एरोप्लेन दिसतंय त्याचे, तिथे लाईट टिमटिम करताय ते. इथून एंट्री केल्यानंतर तिकडून फिरून जायचं फक्त. आता आलेले बघा. आता मी निघाला होता रूमवरून माझ्या 4 वाजता आणि पोहोचला कितीला माहिती का? 10:30. त्याच्यापेक्षा ना ट्रेनच बेटर आहे. हे फक्त काय एक्सपिरियन्स चांगलं असतं. बाकी मग दुसऱ्या सिटीमध्ये जायचं असेल तर ते चांगलं असतं. जळगावला येण्यासाठी म्हणजे हे कसं एकदम बजेट फ्रेंडली आहे. हो बाय बाय. बजेट फ्रेंडली आहे हे फक्त की एकदा एक्सपिरियन्स करण्यासाठी स्वस्तात मस्त. सो गाईस, मी एअरपोर्टवरून घरी आलेलो आहे आणि तुम्हाला हे सांगत होता की हा एक्सपिरियन्स एकदा चांगला वाटतो की एवढा जवळ असून एरोप्लेनने. हे ट्रेननेच बेटर आहे जळगाव टू मुंबई आणि मुंबई टू जळगाव. कारण की माझी फ्लाईट होती 6:30 ती केव्हा झाली माहिती का? 9 वाजता तिथून निघाली मुंबईवरून. 10:30 ती इथे आली. सगळे बॅकपॅक वगैरे घेऊन आम्ही घरी 11 वाजता आलो. सो ट्रेनच बेटर आहे. तेवढा टायमात तर मी ट्रेनने इथे जळगावला आला असता. 4 निघाला होता, 11 मी घरी आला असता. जिथे तुम्हाला ट्रेनने टाइम लागतो तिथे फ्लाईटने लवकर पोहोचता. बस एवढं आहे. ओके, काही नाही. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे. बाय बाय.